हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. टिटवाळा जवळील राया खडवली रोडच्या मोरीखाली दिनांक 23 जून रोजी 25 ते 30 वयोगटातील महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अर्धवट अवस्थेत जाळणाऱ्या आरोपींच्या विरोधात कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार तपास केला असता कोंबडीच्या पिसानं आणि महिलेच्या हातातल्या तावीजनं पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. त्यामधील आलम शेख आरोपीला पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. तर मयत मोनी हिची हत्या घरी गळा ओळून केल्याचं उघड झालंय. आरोपीचा साथीदार मनोरुद्दीन हा अजून फरार आहे, मात्र लवकरच त्याच्याही मुसक्या आवळण्यात यश येईल असं मत टिटवाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी व्यक्त केलंय. चिकन विक्रेता आलम शेख हा पश्चिम बंगालचा रहिवाशी असून मयत मोनी हिच्याशी सुमारे 3 ते 4 महिन्यांपूर्वी बनेली येथे त्यांचे प्रेमसंबंध जोडले गेले. जाणे आलम उर्फ आलम शेख आणि मृत मोनी यांच्यात अनैतिक संबंध होते. तसेच मौनी वारंवार जाणे आलम यांच्याकडून पैशाची मागणी करत असे. त्या त्रासाला कंटाळून आलम शेख यानं तिचा काटा काढायचा ठरवला आणि त्याने आपला मित्र मनोरुद्दीन याच्या सहाय्यानं 22 जून रोजी मफलरनं तिचा गळा आळून ठार मारलाय. राय खडवली पुलाखाली तिचा मृतदेह जाळण्यातही आला, मात्र अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेहाचा शोध घेत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये 23/6/19 रोजी सकाळी 10:15 वाजता संडेला आम्हाला माहिती मिळाली की टिटवाळा ते खडवली या रोडवर राया गावच्या हद्दीत एका पुलाच्या खाली एका महिलेचे प्रेत अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे. अशा माहितीवरून आम्ही तात्काळ पोलीस पाटलांची तक्रार घेतली. 25-30 वयोगटातील महिला होती. तर त्याचा आम्ही 302-201 म्हणजे एखाद्या खून करून पुरावा नष्ट करण्याचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्याच्या तपासामध्ये आम्ही ज्यावेळेस घटनास्थळ बारकाईनं सर्च केलं त्यावेळेस त्या महिलेच्या पोटावर आम्हाला एक तावीज भेटला होता, त्याच्या हाताची मेहंदी आणि घटनास्थळावर जी सर्च करताना आम्हाला जे एक गोणी भेटली त्या गोणीमध्ये एक कोंबड्याचं पीस भेटलं होतं. अशा या बारीक सारीक गोष्टीवरून आम्हाला असं आम्ही अंदाज बांधत गेलो की कदाचित पश्चिम बंगाल साईडचे आहे, कारण आम्ही तावीज खोलल्यानंतर ते उर्दू भाषेत तावीज होतं, त्याच्यावरून ती मुस्लिम महिला आहे, पश्चिम बंगाल साईडची आहे, कारण बंगाली भाषा होती त्याच्यापैकी बऱ्यापैकी, आणि कोंबड्याचं पीस. याच्यावरून आम्ही चिकन सेंटर्स किंवा मटण विक्रेते अशा अनुषंगाने आम्ही तपास करत असताना आणि हा जो रूट आहे हा आडमार्ग आहे, म्हणजे मेन महामार्ग नाही, याच्यावरून आसपासच्या गावातली जी घटना असावी अशा अनुषंगाने आम्ही तपास करत असताना बल्ल्यानीमध्ये आम्हाला आमचे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे याला गोपनीय माहिती मिळाली की सदर महिलेस ओळखणारा एक व्यक्ती आहे आलम शेख म्हणून, तो सध्या पश्चिम बंगालला आहे. त्यावरून आम्ही LCB जॉईंट टीम करून LCB प्रमोद बडाक आंध्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस अधीक्षक श्री राठोड साहेब आणि अडिशनल SP साहेब संजय सुरगोंडा पाटील साहेब आणि DYSP साहेब यांनी केलेल्या गायडन्सप्रमाणे पश्चिम बंगाल येथे आम्ही टीम पाठवली. जॉईंट रिझर्व टीमने तिथून आलम शेख याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. यातला जो मुख्य आरोपी आहे तो आलम शेख, त्याला साथ देणारा दुसरा साथीदार आहे आकाश उर्फ मनोरुद्दीन, हा सध्या वॉन्टेड आहे, पण मेन आरोपी आम्हाला अरेस्ट केलेला आहे. सदरच्या आरोपिताने सदरचं कृत्य हे अनैतिक संबंधातून त्या महिलेच्या अनैतिक संबंधातून त्याला रूम करून ठेवलं होतं, त्याचे अनैतिक संबंध होते आणि त्याच्याकडून साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये सदर महिलेने घेतले होते. ती पैसे आणखीन पैशासाठी तगादा लावत होती, म्हणून त्या महिलेला मफरलच्या साह्याने त्यांनी गळा ओळून खून केलेला आहे. तिच्या जी पोटावर ताईत भेटलं होतं, ताईत एका तिथ्या शेजारी पडलेल्या गोणीमध्ये कोंबडीचं पीस, यावरून आम्ही आमचे टार्गेट्स निवडले होते की एकतर मुस्लिम बंगाली महिला असावी आणि कोंबडीचं पीस भेटले त्या बोनीमध्ये, याच्यावरून ते साधारणतः एखादे मटनवाला चिकनवाला किंवा एखादे तलावामध्ये मच्छीचा व्यवसाय करण्यासाठी काही त्यांना खाद्य दिलं जातं या अनुषंगाने आम्ही तपास करत असताना आम्हाला एक दिशा भेटली, त्यातून कोंबडीच्या पीसावर एक दिशा भेटली.